नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी एस सी कट्टा नांदेड या फ्री एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागातील भरती लवकरच होण्याची शक्यता आहे, कारण की या संदर्भात एक नवीन परिपत्रक जाहीर झालेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये मी ते परिपत्रक तुम्हाला पूर्णपणे सविस्तरपणे स्पष्टीकरणासहित सांगणार आहे। तर त्याआधी आरोग्य विभागातील प्रत्येक अपडेटसाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक अपडेट तुम्हाला लगेच त्याची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही ते पाहू शकाल। तसेच तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका, टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे तुम्हाला प्रत्येक प्रकारची अपडेट मिळत जाईल। चला तर पाहू आरोग्य विभागातील हे परिपत्रक काय आहे, यामध्ये कशा संबंधात उल्लेख केलेला आहे, भरती केव्हा होणार आहे, कधी होणार आहे, कशी होणार आहे, सर्व माहिती तुम्हाला यामध्ये मिळून जाईल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत मी नक्की पहा, व्हिडिओला लगेच लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना तसेच तुमच्याकडे असलेल्या सगळ्या सोशल मीडियावरती नक्की शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे। तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, हे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे, पदभरती 2020 प्रक 88 5 सार्वजनिक आरोग्य विभाग, गोते रुग्णालय संकुल इमारत 10वा मजला मंत्रालय मुंबई 01 दिनांक 2/7/2020 रोजीचं हे परिपत्रक आहे। आणि हे परिपत्रक पाठवलेलं आहे आरोग्य विभागातील सचिव यांनी महाराष्ट्राचे अप्पर मुख्य सचिव ग्रामविकास विभाग बांधकाम भवन मर्जवान रोड मुंबई यांना। तर या पत्राचा विषय आहे जिल्हा परिषद अत्याखरीत आरोग्य विभागातील घटक व घटक पदे तातडीने भरण्याबाबत। तर या पत्रामध्ये तिने अशी विनंती केली आहे की जिल्हा परिषद विभागातील जे आरोग्य सेवेतील गट ड आणि गट क ची पदे आहेत ती तातडीने भरण्यात यावी। याचा अर्थ असा होतो की भरती लवकरच होणार आहे, तर तुम्ही तयारीला नक्की लागा। तर त्यांनी यामध्ये असून सांगितलं आहे की राज्यात COVID-19 वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथरोगाची लक्षता घेता ग्रामीण जनतेला तातडीने आरोग्यसेवा मिळणे आवश्यक आहे। या वास्तव सर्व जिल्ह्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील ग्रामविकास विभागाअंतर्गत जिल्हा परिषद अध्यारेखीतील आरोग्यसेवेतील घटक आणि गट ड सहरोगाची सर्व रिक्तपदे तातडीने भरण्यात यावी अशी त्यांनी यामध्ये मागणी केलेली आहे, ते तुम्ही ते पाहू शकता। आरोग्य विभागातील ज्या जागा रिक्त आहेत गट क आणि गट ड विशेषतः जिल्हा परिषद या डिपार्टमेंट अंतर्गत ते सर्व जागा भरण्यात यावे अशी त्यांनी यामध्ये विनंती केलेली आहे। आणि त्यांची इथे सहीसुद्धा आहे डॉक्टर प्रदीप व्यास प्रधान सचिव महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, तर यांनी हे पत्र मुख्य सचिवांना पाठवलेलं आहे। प्रतिलिपी म्हणून त्यांनी आयुक्त आरोग्यसेवा, संचालक आरोग्यसेवा मुंबई, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व जिल्ह्याचे खाजगी सचिव, आरोग्यमंत्र्यांचे खाजगी सचिव, राज्यमंत्र्यांचे यांनासुद्धा त्यांनी हे पत्र प्रतिलिपी म्हणून पाठवलेलं आहे। तर या पत्राचा अर्थ असा होतो की भरती लवकरच होणार आहे, तर आपण सर्वजणी आशा करू की भरती लवकरात लवकर घेण्यात यावी आणि ही भरती पूर्णपणे कायमस्वरूपी असावी, यामध्ये कोणतीही कॉन्ट्रॅक्ट पदे नसावी, जेणेकरून सर्वांना याचा चांगला फायदा होईल। तर हा व्हिडिओ लगेच लाईक करा, सर्व मित्रांना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटू पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।